हिंदी पडदा गाजवल्यानंतर देखील अनेक मोठे मोठे कलाकार मराठीत काम करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात। आता हिंदी मालिका विश्वातील एक लोकप्रिय चेहरा मराठी सिनेमात नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे। बिग बॉस 15 विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लवकरच एका मराठी सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे तिच्यासोबत पडद्यावर मराठी मनोरंजन विश्वातील क्यूट बॉय अभिनेता अभिनय बेर्डे देखील दिसणार आहे। तर तेजस्वी प्रकाशने सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर शेअर करत तिच्या आगामी मराठी सिनेमाबद्दल माहिती दिली आहे। शिवाय सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत। तिच्या आगामी मराठी सिनेमाचं नाव आहे मन कस्तुरे रे। या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता अभिनय बेर्डे देखील असणार आहे। पोस्टरवरून आणि सिनेमाच्या नावावरून चित्रपट रोमॅन्टिक असणार असल्याचा अंदाज चाहत्याने बांधला आहे। चाहते देखील तेजस्वीला मराठी सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहेत। तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुद्धा होताना दिसतोय। तर तेजस्वी प्रकारचं मराठमोळपण आपण बिग बॉस हिंदीच्या घरात सुद्धा अनुभवलं आहे। तेजस्वी मराठी मुलगी म्हणजे फुल टू मुंबई गर्ल आहे। सध्या ती नागिन या मालिकेत दिसत आहे। शिवाय ती सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते। करण कुंद्रासोबतच्या नात्यामुळे देखील ती सतत चर्चेत असते। दोघे एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात। तेजस्वी प्रकाशबद्दल सांगायचं झालं तर तिने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन या विषयामध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे। यानंतर अभियांत्रिकीची इच्छा पूर्ण झाल्यानंतर ती अभिनयाकडे वळाली। तेजस्वी प्रकाश नेवायच्या 18 वर्षी करायला सुरुवात केली। तेजस्वी हिने वर्ष 2012 टी व्ही शो 26/12 अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली। त्यानंतर ती संस्कार, धरोहर अपनुकी, स्वरांगिनी, पहरेदार पिया की व सिलसिला बदलते रिश्तों का अशा टी व्हीवरील मालिकांमध्ये दिसून आली होती। यानंतर तिने रोहित शेट्टीचा शो खतरों के खिलाडी सीझन 10 सुद्धा सहभाग नोंदवला होता। या शोने सुद्धा तेजस्वीला भरपूर लोकप्रियता मिळवून दिली। तिने आपल्या भयंकर स्टंटने प्रेक्षकांची मनं जिंकली होती। सध्या ती एकता कपूरच्या नागिन 6 काम करताना दिसते। तर तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेचा आगामी चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्राच्या अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या तुमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।